नमस्कार, मी संदीप सन्ने, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मराठी लॉ लेक्चर असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे। त्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये जे आपण पाहिलेलं आहे लीगल लँग्वेज, 40 मार्काला हा पेपर असणार आहे। कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीगल लँग्वेज म्हणजे कायदेशीर भाषेची जी अशी फीचर्स आहेत, वैशिष्ट्ये आहेत, ती कोणते, त्याची ही PPT आहे। पहिल्या लेक्चरमध्ये जे काही समजवून सांगितलेलं आहे ते मुद्देसूदपणे तुम्हाला समजावं याकरता ही PPT मी तुम्हाला दिलेली आहे। त्याच्यानंतर लीगल लँग्वेजमधील मीनिंग ऑफ लीगल लँग्वेज, त्याच्यामध्ये पॉईंट्स नाही आहेत। स्कोप अँड डोमेन ऑफ लीगल लँग्वेज, त्यामधील हे 4 मुद्दे आणि हे 5 मुद्दे। त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑफ लीगल लँग्वेज, प्रॉब्लेम्स ऑफ लीगल लँग्वेज यामध्ये हे 9 मुद्दे आहेत। तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट काढून तुमच्या माहितीसाठी ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला ते परीक्षेमध्ये मुद्देसूद लिहिण्याकरता जास्त उपयोगी पडेल। आणि हे ड्राफ्टिंगमधील मुद्दे आहेत 5। ड्राफ्टिंग इज अ टाईप ऑफ रायटिंग, प्रॉब्लेम ऑफ लँग्वेज इन ड्राफ्टिंग स्टॅच्यूट, प्रॉब्लेम रिगार्डिंग ambiguous expression of language, problem relating to language in drafting of definition, problem relating to language due to latent ambiguity in words, doubt, etc. अशा प्रकारे या ठिकाणी ह्या PPT दिलेल्या आहेत। किती आहेत? 1, 2, 3, 4। ह्याच्यातील पहिली PPT जी आहे ती कोणती आहे? तर ही आहे लीगल लँग्वेज 40 मार्क्स। त्याच्यानंतर दुसरी PPT ही आहे, पहा, पहिली PPT 1 ही PPT 1 आहे। त्याच्यानंतर PPT 2 ही PPT 2 आणि त्यानंतर ही PPT 3 आणि यानंतर PPT 4 ठीक आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आधीच्या व्हिडिओमध्ये ते सविस्तरपणे स्पष्टीकरणासकट, उदाहरणांसकट, सोप्या उदाहरणांसकट समजावून सांगितलेलं आहे। ते आधी नीट पहा, त्याच्यानंतर हे PPT पहा, किंवा PPT आधी पहा नंतर लेक्चर पहा। तुम्हाला जास्त लवकरात लवकर रिव्हिजन करण्यासाठी आणि जास्तीत जास्त मार्क्स कव्हर करण्याकरता हे नक्की उपयोगी येईल। धन्यवाद। आणि चॅनल आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।